जी ट्वेंटी अंतर्गत मुंबई सुरू असलेल्या पर्यावरण आणि हवामान विषयक शाश्वततेबाबतच्या कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचं औपचारिक उद्घाटन आज पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालं त्यांनी जी ट्वेंटी देशांचे प्रतिनिधी अतिथी देश आंतरराष्ट्रीय संस्था तसंच सहभागी अतिथी राष्ट्रांचं स्वागत केलं जी ट्वेंटी देशांनी संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नातून हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्पर संबंधित बाबींवर एकत्रितपणे लक्ष देणं आवश्यक असल्याचं सांगितलं पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटातील प्रयत्न अत्यंत महत्वाचे आहेत हवामान बदल जैवविविधता हानी सागरी परिसंस्था संसाधन कार्यक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यासाठी या कार्यगटानं केलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनं गावं स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असं कपिल पाटील यांनी सांगितलं